विशाल शिवाजी सोनवणे राहणार दिवे तालुका साक्री जिल्हा धुळे. विशालराव तुम्ही धुळे जिल्ह्यातून आलेला आहात आणि तुम्ही डाळिंबाचे किती दिवसांपासून बागेदार आहात? म्हणजे 2013-14 मध्ये पण होता आपण डाळिंबाचा बार, त्यानंतर मग काढून टाकला होता. आता पहिला वर्ष होत आहे. 2013-14 पासूनचे तुम्ही डाळिंब उत्पादक आहात, पण मध्ये काही रोगानी किंवा माल काढावा लागला असेल पुन्हा तुम्ही बाग लावलेले आहे. तर ह्या 2013-14 सालापासून तुम्ही अनेक मार्केटचा तुमचा संबंध आला असेल किंवा जागेवरचा पण व्यापाऱ्यांचा संबंध आला असेल. हो, तर त्या 2013-14 सालच्या त्या पिरियड मध्ये ज्या मार्केटिंग तुम्ही केलं, तर त्यावेळेस तुम्हाला चांगले अनुभव काय होते आणि आज तुम्ही इथं मार्केटिंग केलेले तर हे अनुभव काय? अनुभव एकच आहे, जागेवर माल दिला ना ते सांगतात आम्ही प्लेगचा डाग घेणार नाही, म्हणजे हरभरा दाणासारखाच घेणार. मग ते नंतर बदलून पडतात की असा एवढा डाग चालणार नाही, ते चालणार नाही, हे तर काय म्हणजे माल सरलाट खपून जातो असं. हे जागेवरच आणि इतर मार्केटचे अनुभव काय होते की जिथं तुम्ही जात होता आणि तिथे एखादा चांगला पॉइंट होता जो आजी तो तुम्हाला पाहायला भेटला नाही? मालेगावला जायचं होतं तेव्हा तिथं म्हणजे 3 कॅरेटांचा म्हणजे डायरेक्ट मी लावतो, किलो ने मी होतो बर 3 कॅरेटांचा, त्याच्याने भाव कमी जात होतो, मी तर किलो ने असल्यामुळे रेट जास्त. म्हणजे तुम्हाला चांगला अनुभव तिथं मिळालेला नाही कुठला पाहायला? हा, म्हणजे 3 कॅरेटवर रोखतो एक तर म्हणजे तो खराबच अनुभव झाला. हो खराब. मग मी तुम्हाला प्रश्न विचारला की चांगला अनुभव काय मिळाला? चांगला अनुभव इथला मिळाला ना, तिथं काहीच मिळालं नाही. आणि इथे एखादा चांगला अनुभव मिळत असताना खराब गोष्ट तुमच्या लक्षात काय आली का, की जेणेकरून ती तुम्हाला त्याची सुधारणा व्हावी अशी अपेक्षा आहे? काय सगळं म्हणजे गोष्टी चांगल्याच आहे इथले. बर, म्हणजे तुम्हाला इथं खराब कुठलंच काहीच दिसलं नाही? काहीच नाही. आज धुळे जिल्ह्यातनं तुम्ही येत आहे, म्हणजे साधारणतः तुम्ही 250-350-300 किलोमीटर 340 किलोमीटरवरून येत आहेत. 340 किलोमीटर येत असताना अनेक मार्केट तुमच्या जवळ असू शकतात, म्हणजे नाशिक आहे, सटाणा आहे, मालेगाव आहे, किंवा ही जी नामपूर मार्केट आहेत, ही मार्केट सोडून इथपर्यंत यावं असं वाटताना तुम्ही काय मनामध्ये इच्छा ठेवली होती की बाबा तिथं गेल्यानंतर मला न्याय भेटेल? इथं आल्यानंतर आपल्याला माहित होतं इथं आपलं माल चांगला विकला जाणार आहे, तुमचा आत्मविश्वास तयार झाला. हो, आत्मविश्वास. पण तरी तुम्ही मला वाटतं लक्ष्मीपूजेच्या दिवशी मोकळा येऊन गेला होता. बहिणीकडे आलो होते इकडे. हा, चला आता बघून ते येऊ. म्हणजे विशालराव हे बहिणीकडे आल्यानंतर पुन्हा मोकळे आले. मोकळे आले त्या दिवशी उलट थोडीशी मंदी होती. चांगल्या मालांना थोडासा उठाव कमी होता, कारण दिवाळीतनं गिराईक दिवाळीच्या पिरियड मध्ये जे खाणारा ग्राहक आहे तो परगावी जातो, गावोगावी जातो, त्या दिवशीचं मंदीचं थोडस सावट होतं. पण आजचा अनुभव पाहता तुम्हाला आज पुन्हा ती जी या ठिकाणी जाणार. हो, म्हणजे मंदी आली ते एखादो दिवस येऊ शकते मी असं नाही की, कारण त्या पिरियडमध्ये अपेक्षा आपल्या जास्त असतात आणि एखादा कमी जास्त झाला म्हणून कायमच मार्केट कमी होत नसतं. आणि बऱ्यापैकी पाऊस उघडला होता आणि पाऊस उघडल्यामुळं माल एकच दिवस जास्त आला आणि त्याचे पडसाद 2-3 दिवस झाले. तर आता मला सांगा विशालराव, की तुम्ही इतक्या लांब आलेला आहेत आणि तुमच्यासारखे अनेक शेतकरी युट्यूब चॅनलवर आजही नाशिक जिल्ह्यात धुळे जिल्ह्यात पाहतायत, की जे त्या टप्प्यातले आमच्याकडे आता ह्या वर्षी भरपूर लोक आले, म्हणजे बुलढाणा असेल, हिंगोली असेल, जालना असेल, संभाजीनगर असेल, ही जी जिल्हे आहेत हे आमच्याकडले जिल्हे नव्हतेच, हे सगळे वेगवेगळ्या ठिकाणी जाणारे जिल्हे होते. आज तुम्ही धाडसानं 4-2 लोक आता यायला लागलेला, तर जे आलेले नाहीयेत त्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही त्या जिल्ह्यातल्यांना काय सांगाल? त्यांना एकच सांगणार, तिथं गेल्यानंतर तुमचा माल चांगला भाव विकला जाईल. भाव तर चांगला विकायचा आम्ही प्रयत्न करत असतो, पण तुम्हाला ज्या काही सोयी सुविधा मिळताना पुढं एक विश्वास काय निर्माण झाला आज तुमच्या वजनात असेल किंवा मालाच्या? आपल्याला शॉर्टिंग करायची गरज नाही, इथं आल्यानंतर शॉर्टिंग होऊन जाते. हा, घरी काय आपण जे मजूर लावतो ते वरती मोठाचा माल मोठा मारून देतो, मध्ये बारीक तो भाव मार्केटमध्ये मारला जातो, शेतकरी मग इथं एकसारखा माल भरला जातो म्हणून रेट पण व्यवस्थित भेटतात. म्हणजे विशालरावनी जे सांगितलं की घरी आपण ज्या वेळेस जागेवर माल आपण निवडण्याचा प्रयत्न करतो तर आपली भावना असती वर चांगलं यावं, खाली हलकं हलकं आपण टाकत जातो, पण तिथं आपण फसलो जातो. पण इथं या मार्केटमध्ये बऱ्यापैकी वरपासून तळापर्यंत एक सारखा माल देण्याचा आपण जे धोरण ठरवतो, ग्राहक वर्ग सुद्धा या ठिकाणी ज्यादा प्रमाणात आपल्याकडे आकर्षित आहे पुण्याला. आज मी अनेक मार्केटमध्ये पाहिलं की व्यापारी तिथं जायला आता धजवत नाही, की पुणे मार्केट सारखी जी क्लिअरिटी व्यापाऱ्यांना पण दुसरीकडे मिळत नाही, त्यामुळे पुण्याकडे ग्राहक वर्ग हा जास्त आकर्षित झालेला आहे. तर आता यांनी सांगितलं की मी बऱ्यापैकी जर असे काही शेतकरी जागेवर देत असतील किंवा इतर मार्केटला असेल तर त्यांनी पुणे मार्केटला आलं पाहिजे. मी सांगेल की जसं विशालराव त्या दिवशी लक्ष्मीपूजेच्या दिवशी मोकळे आले, तसं तुम्ही पण एकदा मोकळे या,
की जेणेकरून तुम्हाला तुमच्या मनातले ज्या संभ्रमावस्था असतात त्या क्लिअर होऊन जातील आणि जे विशालराव आज खुश होऊन चालले पण कदाचित एखाद दिवस मंदीचा मिळू शकतो मी सांगू शकत नाही, रेट तुमच्या माझ्या हातामध्ये नाहीये, पण जे आज तुम्ही सांगितलं 3 कॅरेट उगते एक न ही पद्धत योग्य नाही. आज आपला एक एक मिलीग्रॅम मिलीग्रॅमवर आपण औषध मारतोय आणि किलोग्रॅम मध्ये आपण लुटलो जातोय. तर या ठिकाणी तुम्ही समाधानी आहात. समाधानी. धन्यवाद.